तुमच्या भगिनी सुषमाताई अंधारे या राखी सावंतच्या बहीण जर वाटत असेल तर मला वाटतं मोहित कंबजला त्याच्या बायकोमध्ये राखी सावंत का नाही दिसत? इतरांच्या महिलांना बोलताना वाटेल तसं बोलणार आणि मोहित कंबजची लायकी काय आहे? भाजपचं असलेलं पुत्र किंवा महाराष्ट्रातील माता भगिनीवर एक जरी वाईट शब्द बोलले तर ह्यांची थोबडं फोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही. मोहित कंबोजला आमच्या भगिनी सुषमाताई अंधारे या राखी सावंतच्या बहीण जर वाटत असेल तर मला वाटतं मोहित कंबोजला त्याच्या बायकोमध्ये राखी सावंत का नाही दिसत? आधी त्या दिसल्या पाहिजेत ना. लोकांच्या इतरांच्या महिलांना बोलताना वाटेल तसं बोलणार आणि मोहित कंबोजची लायकी काय आहे? भाजपचं असलेलं पुत्र या भाषेत जर बोलत असेल आणि सातत्याने ही तिसरी चौथी वेळ आहे की महिलांवर अपशब्द बोलण्याची. यापुढे महाविकास आघाडीतील महिलांवर किंवा महाराष्ट्रातील माता भगिनीवर एक जरी वाईट शब्द बोलले तर ह्यांची थोबडं फोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही. कारण का हा शब्द कायद्याने त्याच्यावर गुन्हा जरी दाखल होत नसेल तरी तो आमच्या आत्मसन्मानाला ठेच पोचवणारा आहे. राखी सावंत एवढीच तुला आवडत असेल मोहित कंबोज तर तुझ्या पत्नीला तिथं शेजारी बसव आणि पत्नीला म्हण की आम्हाला राखी सावंत मला तू राखी सावंत सारखी बन म्हणजे तुझ्या आत्म्याला थंडक बसेल. दुसऱ्याच्या आया बहिणींना बोलताना शब्द नीट वापरायची, तुलना नीट करायची आणि जमत नसेल तर आपलं तोंड गप्प ठेवायचं. एवढं काम तरी त्याला करावं लागेल. अन्यथा आमच्या महिलांचा राग काय आहे हे आम्हाला मुंबईतून दाखवावं लागेल आणि मग आम्ही सत्ताधाऱ्यांच्या बापालाही घाबरणार नाही एवढं लक्षात ठेवा.